मी मगाशी सांगितलं सीओने मध्ये त्यांनी कराराचा कोच नेला आणि सीओनेच्या वरती आहे मोराय पर्वत ज्याला म्हणतात जिथं अब्राहमाला सांगितलं होतं इसाकाचा अर्पण करण्यासाठी तेच ठिकाण आहे जे सर्वात उंच आहे त्या ठिकाणामध्ये सलमोनाचं जे मंदिर आहे ते बांधण्यात आलं आहे जो कराराचा कोश आहे त्याची वाटचाल बघा प्रियांनो आधी तळवटीच्या प्रदेशात होतो शिलो या ठिकाणात शिलोमधला अजून एक चमत्कार आपल्याला माहिती आहे येशू ख्रिस्ताने जो आंधळा व्यक्ती होता हां बरोबर त्याला सांगितलं त्या येशू ख्रिस्ताने चुंकीनी चिखल केला त्याच्या डोळ्यांना लावला आणि त्याला जाऊन सांगितलं शिलोच्या तळ्यामध्ये जाऊन धू आणि मग त्यानंतर सृष्टी प्राप्त झाली तळवटीचा प्रदेश आहे त्याच्यापेक्षा वरती थोडा सिओन होतं की जिथे दाविदाने त्याचा डेरा प्रस्थापित केला होता आणि त्याच्यापेक्षा वरती आहे यरुशलेमचा पहाड ज्याला म्हणतात किंवा मोराया पर्वत जो आधी ज्या ठिकाणामध्ये होता त्या ठिकाणामध्ये सलमोनाचं मंदिर होतं जिथं आज डोमोक्रॉक आहे सगळे जेव्हा वरून सुद्धा व्ह्यू घेतात त्यावेळेस ते डोमोक्रॉक जे आहे जे मॉस्क काय म्हणतात मॉस्क मस्जिद जे आहे त्याचं जे गोल्डन कलरचा गुंबट आहे तो दिसतो ते सर्वात वरचं ठिकाण आहे त्या ठिकाणात सलमोनाचं मंदिर होतं प्रियांनो परमपवित्र स्थान त्या ठिकाणामध्ये होतं मी आज परमपवित्र स्थानाबद्दल बोलते तुम्ही आणि मी जिवंत देवाचं मंदिर आहोत ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्ण झाले हा शेवटचा शब्द बोलला त्यावेळेससुद्धा जे पासओवरचं जे अर्पण आहे बलांडणाचं अर्पण जे आहे तेच करत होता महायाजक मंदिरामध्ये त्याची त्याची जी पूर्ण प्रोसेस आहे ज्यावेळेस त्याला मारून टाकण्यात येतं त्याच्या अगोदर तो महायाजक पूर्ण झाले हे म्हणत असतो की सर्व जे विधी आहेत जे देवाने नेमून दिलेले नियम आहे ते पूर्ण झाले आणि मग तो मरत म्हणजे त्याला मारून टाकण्यात येतो ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने पूर्ण झाले म्हटलं होतं त्यावेळेस मंदिरामध्ये सुद्धा महायाजकाने पूर्ण झाले म्हटलं होतं आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचा प्राण गेला त्याने पित्याच्या हातामध्ये सोपून दिला त्याच्यानंतर काय झालं की भूमिकंप झाला अंधार झाला सगळं माहिती आपल्याला आणि मंदिरामधला जो पडदा आहे तो वरपासून खालपर्यंत फाटला सगळ्यांना माहिती आहे म्हणून मी सगळे रेफरन्स घेत नाही कारण हे सगळ्यांना माहिती असलेले स्टोरीज जो परमपवित्र स्थान आणि पवित्र स्थान ह्याच्यामध्ये जो पडदा होता कराराच्या कोशापर्यंत जाण्यापासून मनुष्याला प्रतिबंध करणारा जो पडदा होता तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर वरपासून खालपर्यंत फाटण्यात आला प्रत्येकाला ते स्थान जे आहे देवाशी समेट करण्याचं जे मगाशी सहा गोष्टी तुम्हाला सांगितल्या ते प्रत्येक अधिकार प्रत्येक व्यक्ती जो त्याच्या रक्ताच्या सामर्थ्यावरती विश्वास ठेवतो त्याच्यासाठी मोकळे करण्यात आले हालेलुया देव आणि मनुष्य यांच्यामध्ये जो पडदा होता जो पापाचा पडदा होता तो फाटण्यात आला देव आणि मनुष्य यांच्यामध्ये पुन्हा एकदा नाते संबंध प्रस्थापित झालेले आहे देवाचं सानिध्य आहे त्याची समक्षता आहे त्याच्यापर्यंत जाण्यापासून इथून पुढे मनुष्याला प्रतिबंध करण्यात येणार नाही जे कोणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्याच्या पवित्र रक्ताच्या सामर्थ्याच्या द्वारे जातील त्या प्रत्येक व्यक्ती देवापर्यंत पोहोचण्याचा अधिकार आहे हे त्याद्वारे सूचित झालेला आहे तोच अधिकार तुम्हाला आणि मला प्राप्त झालेला आहे त्याचा आपण किती प्रमाणात उपयोग करतो हे महत्त्वाचं आपण किती वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आणि त्याच्या रक्ताच्या सामर्थ्याद्वारे देवाच्या समक्षतेपर्यंत जातो त्याचं सानिध्य किती वेळेस आपल्या जीवनावरती उतरून येतं त्याचा गौरव आपल्या जीवनावर उतरून येतं हे आपल्याला आज आत्मपरीक्षण करायचे कराराच्या कोशापर्यंतचा मार्ग मोकळा झालेला तो कराराचा कोश तुमच्या आणि माझ्या जीवनात स्थापन होणं गरजेचं आहे आताच वाचलं त्याच्यामध्ये तीन गोष्टी होत्या मानना जो आहे आपण वचन वाचणार नाही पण ज्यांना रेफरन्ससाठी पाहिजे त्यांनी लिहून घ्या निर्गम 16:14-15 जे आहे मानना जो आहे हा स्वर्गातून पडत होता वाचाच वाचा जो मानना होता हा मनुष्य निर्मित नव्हता हा स्वर्गामधून देवदूतांचं ते अन्न आहे हा मनुष्यासाठी देण्यात आला होता इस्रायल लोकांसाठी तुमच्या आणि माझ्यासाठी स्वर्गातून उतरलेली जीवन
जिवंत भाकर प्रभू येशू ख्रिस्ता। हालेलुया। रानामध्ये असताना 40 वर्ष इस्रायल लोक मांना खात होते, संपूर्ण आरोग्यात चालले होते, त्यांच्यापैकी कोणीही आजारी पडला नव्हता त्या ठिकाणी। प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे सुद्धा ते सामर्थ्य आहे, त्याला बसलेल्या फटक्याने तुम्हाला मला जितके कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतात त्या प्रत्येकाला आरोग्य प्राप्त झाले। हालेलुया। मुख्य म्हणजे भाकर जी आहे, भाकर खाणं जे आहे हे जीवनाचं प्रतीक आहे। भाकर खाल्ल्याने जीवन मनुष्याच्या बेसिक नीड्स पैकी एक आहे ना, अन्न अन्न वस्त्र निवारा नाही म्हणत मी, अन्न पाणी आणि श्वास या गोष्टी ज्या आहे हा जसा जगण्यासाठी मनुष्याला महत्त्वाच्या आहेत। जर का अन्नच नाही मिळालं कोणाला तर ते लोकांचा मृत्यू होईल। आज आपला जो आत्मिक मनुष्य आहे तो आत्मिकरित्या बलवान आहे का? त्याच्या वचनाद्वारे प्राप्त होणारा मानना आपण आत्मिक मनुष्याला खाऊ घालत आहो का? आपल्यासाठी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर जी प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याला मी माझ्या जीवनात स्वीकारलेला आहे का पूर्ण रूपामध्ये, हे आपल्याला आज आत्मपरीक्षण। कोणीतरी योहान 6:32-41 प्लीज वाचा। यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मोशेने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली। बघा, मोशेने स्वर्गातून येणारी भाकर म्हणजे मगाशी आपण मानण्याबद्दल वाचलेलं, ते कुठून त्याचा भाकर बनवायची त्याच्याबद्दल बोला। पुढं असे नाही तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो। हा, आता आपल्याला खरी भाकर कोण देतो? पिता देत आहे। वाचा, कारण जी स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय। की जी स्वर्गातून पण उतरते आणि सगळ्या जगाला जगाला म्हटलेलं आहे जीवन देते तीच खरी भाकर आहे। गव्हाची, ज्वारीची, बाजरीची, नाचणीची, अजून काय असेल तांदळाची कसली, ती खरी भाकर आहे का? ज्याच्या मागं मनुष्य संपूर्ण आयुष्य पळत आहे ती भाकर नाही आहे प्रिया, जीवनाच्या भाकरीबद्दल सांगत आहे। वाचा, म्हणून ते त्याला म्हणाले, प्रभूजी ही भाकर आम्हाला नित्य द्या। हा, त्यांना लगेच पाहिजे असायचं चांगलं, काय लगेच द्या, एकदा देऊ पण नाही, नित्य म्हणजे कायम देत राहा आता आम्हाला नेहमीप्रमाणे। आपल्याला असतं ना प्रभूकडे दे 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 कर। हा, येशू त्यांना म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे। किती महत्त्वाचं, मीच जीवनाची भाकर आहे। पुढे 41 पर्यंत वाचलं नाही, जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही। जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही। तुम्ही म्हणता अहो आम्ही वर्षानुवर्ष चर्चला येतो तरी आम्हाला दिवसातून 4-5 कोणाला 6-7 वेळेस पण भूक लागत असं कसं म्हटलेलं, हे आत्मिक गोष्टींबद्दल म्हटलेलं आहे। पुढं आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही। तहान बद्दल पण म्हटलेलं, पण मी मानना हा विषय घेतला, आपण भाकरीबद्दल फक्त पाहूया। अजून परंतु तुम्ही मला पाहिले असताही विश्वास ठेवीत नाही असे मी तुम्हाला सांगितले, पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही। जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही। ज्याला जीवनाची भाकर पाहिजे आहे त्याने प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाणं गरजेचं आहे। जर त्याच्याकडे गेलं तर तो कधीही घालवून देणार नाही। आज तुमच्या माझ्या जीवनाची भाकर आहे काय याचं आपल्याला आत्मपरीक्षण करायचं आहे। जीवनाची भाकर म्हणजे काय, जीवन म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे। काय जीवनाची भाकर म्हणजे तुम्हाला काय वाटतं, हे खूप कॉमन वचन आहे ना, माहिती असतं सगळ्यांना काय जीवनाची भाकर म्हणजे, हे तुम्ही थोडे बोलले तर जागे राहता किंवा तुमच्या शेजारचे झोपले असतील तर ते पण जागे होते। वचन अजून प्रार्थना आहे, जीवनाची भाकरचा अर्थ प्रभू प्रभूेश्वर विश्वास, जीवन म्हणजे तुम्ही आणि मी जगत असलेले 70-80 वर्षाचं आयुष्य नाही,
ते आयुष्य आहे. जीवन म्हणजे सार्वकालीन जीवन. ज्या ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्तांनी जीवन म्हटलेलं आहे तो सार्वकालिक जीवनाबद्दल बोलतो. जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो तो जो जीवनाची भाकर आहे स्वर्गातून उतरलेला, जो कोणी त्याचा स्वीकार करतो तो म्हणतो माझ्याकडे आलेल्यांना घालवून देणार नाही. प्रत्येकाला त्यांनी ओपन इन्व्हिटेशन दिलेला आहे त्याचा स्वीकार करण्याचा. जो कोणी स्वीकार करतो त्या प्रत्येकाला सार्वकालिक जीवन प्राप्त होतं. हालेलुया. म्हणजे हे कशाबद्दल बोललेलं आहे? तारणाबद्दल सांगितलेलं आहे. ज्या वेळेस तुम्ही मी जगातील कुठलीही व्यक्ती आहे जी देवापासून दूर आहे, प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल ऐकतात गोष्टी, त्याचं शुभ वर्तमान त्यांच्या कानावरती पडतं, खरा पश्चाताप जे व्यक्ती करतात तो व्यक्ती ती जीवनाची भाकर स्वतःच्या जीवनामध्ये स्वीकारत आहे, स्वतः त्याचा स्वीकार करत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचाच फक्त स्वीकार करण्याद्वारे सार्वकालिक जीवन प्राप्त होतं. सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी दुसरा, तिसरा, अर्धा, अडीच, साडेतीन कुठलेच मार्ग नाहीये प्रियांनो. एक आणि एकच मार्ग आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचा. म्हणून तो जो मान्य आहे, जो सार्वकालिक जीवन देणारी जीवनाची भाकर आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. ज्या वेळेस तुम्ही मी तारणारा म्हणून स्वीकार करतो आम्हा प्रत्येकाला खात्री प्राप्त होती, एक आशा प्राप्त होती की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. हालेलुया. त्याच्या क्रूसाचं सामर्थ्य आहे प्रिया, त्याच्या रक्ताचं सामर्थ्य आहे प्रिया, पासओवर वलांटणाच्या सणाचं सामर्थ्य आहे. त्या ठिकाणी पण तेच झालं, ज्यांनी कोकरा बदला त्याचं रक्त, ज्यांनी द्वार वाहिला कपाळपट्टीला लावलं, मरणाचा दूध ते घर ओलांडून गेलेलं आहे. तीच गोष्ट आहे, त्यांना जीवन प्राप्त झालं. परंतु त्यांच्यापेक्षा आपल्यासाठी अधिक आनंदाची गोष्ट ही आहे की त्यांना फक्त मिस्रातून बाहेर निघायला जीवन मिळालं होतं. प्रियान, तुम्हाला आणि मला त्या सार्वकालिक स्वर्गीय जीवन प्राप्त झालेलं आहे जे आपल्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. जगिक हे जीवन आहे, हे कधीही माती मातीला मिळू शकते, कोणालाच माहिती नाही प्रभूंनी माझ्यासाठी किती समय, कुठला समय, कुठली पद्धत नेमून ठेवलेली आहे, कोणालाच माहिती नाही जगामध्ये. परंतु सार्वकालिक जीवनाची खात्री मात्र प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्राप्त झालेली. हालेलुया. हा तो मानना आहे. हा माझ्या आणि तुमच्या जीवनामध्ये तारणाचं जे सामर्थ्य आहे, आपलं तारण झाल्याच्या नंतर जे प्राप्त होणारं सामर्थ्य आहे याचा आपण स्वीकार केलेला आहे का हे आपल्याला आत्मपरीक्षण करायचं. सर्वांना माहिती आहे तारण ही एका वेळेसची प्रोसेस नाही. ज्या दिवशी ज्या क्षणाला आपण मुखाने कबूल, अंतकरणात विश्वास ठेवून मुखाने कबूल करतो प्रभू येशू ख्रिस्त माझा तारणारा आहे, खरा पश्चाताप करतो, त्या दिवशी आपल्या आत्म्याचं तारण होत असत. दररोजच्या दिवशी आपण स्वतःला वचनरूपी जलस्नानाने शुद्ध करत परिपूर्णतेकडून अधिक परिपूर्णतेकडे ज्या वेळेस वाटचाल करत आहे, आपल्यामध्ये दररोज बदल घडत आहे, त्याच्या वचनामध्ये आपण मुळावलेले जात आहे, आपण पुढं पुढं वाटचाल करत आहे. मी पुढं म्हणणार नाही, तो कोश वरती आणि वरती वाटचाल करत होता. आपण एक एक पायरी वर चढून जसं जात आहे तसं आपण आपल्या जीवाचं तारण प्राप्त करून घेत आहे. आणि ज्या दिवशी प्रभू येणार आहे मंडळीला घेऊन जाण्यासाठी, कोणालाच माहिती नाही, आपल्याला कोणी सांगू शकत नाही. जर कोणी तशी तारीख वगैरे सांगत असेल त्यांच्या मागं धावू नका, खोटे संदेश ते फसवे लोक येते. प्रभू येशू ख्रिस्तांनी स्वतः म्हटलं की त्याशिवाय कोणाला ठाऊक नाही. तर ज्या वेळेस प्रभू येईल त्यावेळेस तो आपल्याला मंडळीला, त्याचे जे शिष्य आहे, त्याची जी वधू आहे, त्यांना तो स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे. त्यावेळेस प्रत्येकाला स्वर्गीय शरीर प्राप्त होणार आहे, कारण स्वर्गामध्ये या शरीराने मनुष्य प्रवेश करू शकत नाही. तिथं जाण्यासाठी स्वर्गीय शरीराची गरज आहे. त्यावेळेस ते आपल्याला प्राप्त होणार आहे, तेव्हा आपल्या शरीराचं तारण होणार आहे. हालेलुया. ज्यांच्या आत्म्याचं तारण झालेलं आहे आणि ज्यांनी जीवाचं तारण प्राप्त करून घेतलेलं आहे अशाच लोकांच्या शरीराचं तारण होणार आहे. हे समजून घ्या. काही लोक आत्म्याचं तारण प्राप्त करून शांत बसलेले आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करून वाढत नाही आत्मिक जीवनात. जर आपण वाढत नाहीये, आपण जीवाचं तारण प्राप्त करून घेत नाही, जर माझ्या जीवाचं तारण झालेलं नाहीये तर मला स्वर्ग
स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळणार नाही, माझ्या शरीराचं तारण होणार नाही, म्हणून त्याच्यामध्ये दररोजच्या दिवशी वाटचाल करणं, पुढे पुढे नाही प्रियांनो, वरती आणि वरती वाटचाल करणं, पुढे जाणं आणि वर चढणं ह्याच्यात फार फरक आहे प्रियांनो. पुढं जातो आपण तेव्हा आपण त्याच ग्राउंड लेवलला असतो, परंतु ज्या वेळेस वरती चढतो त्यावेळेस जो लोकसमुदाय आहे तो मागे मागे राहतो. परमेश्वराच्या अधिक आणि अधिक जवळ जाण्यासाठी आपण स्वतःला सिद्ध तयार करत असतो. लोक देवाच्या राज्यात पुढं पुढं वाटचाल करतात म्हणून ते लोकांमध्येच फिरत आहेत अजूनपर्यंत, तिथंच आहेत. आपल्याला लोकांच्या त्या अंगणापासून पुढं पवित्र स्थानात जायचं आहे, पवित्र स्थानापासून परमपवित्र स्थानामध्ये प्रवेश करायचाच आहे. हालेलुया.